माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन सहकार, नगर विकास, महसूल आणि अन्य खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासन आणि संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील माथाडी कामगारांकडून 1 फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारण्यात आलाय. बाजार समित्यांमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी. शासन निर्णयानुसार खासगी बाजार समितीमधील माथाडी अनुषंगिक कामे बाजार समितीचे परवानेधारक आणि नोंदित मंडळाच्या नोंदित कामगारांना मिळावीत. माथाडी आणि मापारी कामगार भरतीबाबत कामगार विरोधी आदेश रद्द करावेत. बाजार समितीमध्ये राजीनामा दिलेल्या माथाडी आणि मापाडी कामगारांच्या जागी नवीन कामगारांस बाजार समितीचा परवाना घेण्याबाबत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी. शासकीय गोदाम संदर्भात सुधारित थेट वाहतूक पद्धतीमध्ये शासनाचे धोरण निश्चित होणे आवश्यक आहे. तसेच नाशिक रोड रेल्वे माल धक्क्यावर कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना प्लॅटफॉर्मची दुरुस्ती या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या प्रमुख मागण्या आहेत. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागांतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे तातडीने लक्ष दिले जावे. अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिलाय. म्हणजे आजपर्यंत तरी आमच्या कुठल्याच निर्णयाला त्यांनी न्याय दिलेला नाही प्रश्नाला आजपर्यंत. म्हणजे आम्ही असं झालं की सरकार नवीन आल्यानंतर आम्ही निवेदनं दिलेली आहेत. आम्ही पहिल्यांदा कधी हा हत्यार उपसलेला नाही आणि निवेदन देऊन गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून आम्ही आता संप पुकारलेला आहे. आज म्हटलं तरी अजूनही सरकार माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. आता यदा कदाचित 1 तारखेचं बंद आणि त्याला त्यांनी गांभीर्य जर घेतलं तर मला नक्कीच विश्वास आहे की काही निर्णय लागतील. मागच्या सरकारच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब असताना सभागृहामध्ये 36 माथाडी बोर्ड एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये विधायक मंजूर झालं होतं. तो मंजूर झालेलं विधायक ही त्यावेळेला विनोद तावडे साहेब आणि आमचे सोलापूरचे राज्यमंत्री देशमुख साहेब यांनी पुढाकार घेऊन ते विधेयक त्यांनी रद्द केलं. म्हणजे त्यावेळेला ते सतर्कतेने काम करत होते. आता मुख्यमंत्र्यांनी तेवढ्या जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. बघूया 1 तारखेनंतर ते काय करतील. द कॉलमसाठी मुकुंदराज काकडे, नवी मुंबई.